या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. वारजे मावळीमधील सिप्ला कॅन्सर हॉस्पिटल रस्त्यावर असलेल्या एका बंगाराच्या दुकानाला आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 भर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर दाखल झालेल्या वारजे अग्निशमन दलाच्या दत्तात्रय गोगावले, रमेश बिलारे, अतुल नागवडे, साहिल पडे, विकास अव्वाड आणि चौधरी यांच्या पथकांसह एरंडवणे अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचे पत्रे उचकटून पाण्याचा जोरदार मारा करत आग आटोक्यात आणली. दरम्यान हे दुकान भंगाराचे आणि त्यातच अनेक ज्वलनशील वस्तू दुकानात असल्याने लहान मोठे स्फोट होत होते, त्यामुळे आग भडकत होती. त्यातच येथील सर्व दुकाने पत्राशेड स्वरूपातील आहेत. आग लागलेल्या भंगाराच्या दुकानाशेजारी लॉन्ड्री आणि अनेक अशाच ज्वलनशील वस्तूंची दुकाने आहेत, त्यामुळे शेजारील दुकानांकडे आग पसरण्याचा मोठा धोका होता. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक दत्तात्रय गोगावले यांनी मदतीसाठी आणखीन एक गाडी मागवली, यामुळे मोठा धोका टळला. वारजे भागात यापूर्वी देखील अनेक भंगारच्या दुकानांमध्ये आगी लागण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. येथे जमा होणाऱ्या ज्वलनशील वस्तूंची काळजी न घेतल्याने अशा आगीच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र अशा वेळी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या दुकानदारांकडे कोणतीही प्राथमिक यंत्रणा उपलब्ध नसते. किंबहुना हे भंगारवाले दररोज दुकानामागे भंगारात आलेले वायरचे बंडल जाळून त्यातील तांबे काढत असतात, त्यामुळे धुराचे मोठे लोट उठून प्रदूषणात देखील भर पडत असते. त्यामुळे ही दुकाने जिवंत बॉम्ब आहेत असे म्हटल्यास बावगी ठरणार नाही. अशा या दुकानांवर प्रशासनाच्या कोणत्याच खात्यांचे नियंत्रण कसे नसते असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो.